वांद्रे पूर्वमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। लीलावती रुग्णालयामधून आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। डॅरिल, आपण पाहतोय गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि संजय दत्त देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। या क्षणाची काय माहिती कळतीय? नक्की तेजस, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हे त्यांचे खेरवाडी या परिसरात जो कार्यालय आहे तिथे होते आणि कार्यालयातून निघताना त्यांच्यावर जो आहे तो गोळीबार करण्यात आलेला, अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आले, 2 ते 3 फायरिंग त्यांच्यावर झाल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे आणि त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आला होता उपचारासाठी, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। मी सध्या लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। बाबा सिद्दीकी हे त्यांच्या कार्यालयात होते आणि कार्यालयातून निघताना 2 ते 3 अज्ञात व्यक्तींनी बाईक स्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे आणि या प्रकरणात 3 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक झालेली आहे। एक आरोपी जो आहे तो हरियाणाचा आहे, तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा आहे आणि तिसरा आरोपीच्या शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा एक पथक जो आहे तो रवाना झालेला आहे। तिसरा आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची एक टीम जी आहे ती रवाना झालेली आहे। नुकताच इकडचे स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बाईट दिला आणि ते असं म्हणाले की यात काही जे आहे ते कनेक्शन असू शकतो आणि या संदर्भातील पोलीस जे आहे ते पुढील तपास करत आहे। निर्मल नगर पोलिसांच्या वतीने जो आहे ते 2 आरोपींना अटक करण्यात आला आहे आणि तिसरा आरोपीचा शोध मुंबई पोलीस घेत आहे, पथक देखील रवाना झालेला आहे। मात्र आपण पाहिला तर मुंबईसारख्या शहरात अशी घटना होते आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे का, हा असा प्रश्न उपस्थित होत आहे। देवेंद्र फडणवीस सध्या जे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि त्यासोबत अनेक नेते असतील काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण मुंबई पोलिसांची टीम देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे। संपूर्ण लीलावती रुग्णालय परिसराच्या बाहेर आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे। बाबा सिद्दीकी यांचे जे चाहते होते, जे कार्यकर्ते होते, ते देखील लीलावती रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक जे मोठे नेते असतील किंवा पोलीस अधिकारी असतील या ठिकाणी येत आहेत आणि पोलीस फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे, कारण की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी देखील पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेली आहे। कारण की बाबा सिद्दीकी आपण पाहिला तर काही दिवसांपूर्वीच यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता, माजी आमदार माजी मंत्री देखील राहिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। त्यासोबत आपण पाहू शकतात की या ठिकाणी अनेक नेते देखील या लीलावती रुग्णालयात यायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यासोबत अनेक जे दिग्गज नेते आहेत, आपण पाहिलं तर रामदास आठवले देखील या ठिकाणी पोहोचले होते आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकतात की प्रसाद लाड जे भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत, ते देखील लीलावती रुग्णालयात पोहोचलेले आहेत। त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण लीलावती रुग्णालय परिसरात आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ते पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि संपूर्ण लीलावती परिसरात जो आहे आपण पाहू शकतात की गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। तेजस, अगदी डायरेक्ट आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार देखील तातडीनं मुंबईला रवाना झालेले आहेत आणि सुनील तटकरे देखील ह्या ठिकाणी येणार आहेत। आत्तापर्यंत कोणकोण नेते ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याची काय माहिती कळतीये का? नक्की त्याच्यास, आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचे सर्व कार्यक्रम जे आहेत ते रद्द केलेले आहेत आणि काही वेळात अजित पवार देखील लीलावती रुग्णालयात येण्याचं सांगितलं जात आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे ती आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी जमलेली आहे। लीलावती रुग्णालयाचा जो आपत्कालीन विभाग आहे त्या ठिकाणी देखील या प्रमाणात वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील हे उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सुमारे 12:30 ते 1 दरम्यान ते येण्याची शक्यता आहे। त्याचसोबत आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी येतील असं सांगितलं जात आहे। मात्र सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, संपूर्ण प्रकरणाची माहिती ते घेत आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या या परिसरातले असतील ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत। अगदी डॅरिल सोबतच राहा, या घटनेनंतर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहेत। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। बाबा सिद्दीकी
यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय लीलावती रुग्णालय बाहेरची आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते जमलेले आहेत। बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते लीलावती रुग्णालयाच्या बाहेर जमलेले आहेत। ज्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आशिष शेलार आहेत, अभिनेते संजय दत्त देखील आलेले आहेत, प्रसाद लाड देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र मोठ्या प्रमाणामध्ये चाहत्यांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमल्याचं चित्र लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आपण पाहतोय। बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 राऊंड फायर करण्यात आले, ज्याच्यामध्ये एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीमध्ये लागली आणि ज्याच्यामध्ये अतिरक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। ही लाईव दृश्य आपण लीलावती रुग्णालयाच्या बाहेरची पाहतोय, ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना इथे आणण्यात आलेलं होतं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। 9:30 वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडली, ज्यामध्ये बाबा सिद्दीकी हे आपल्या गाडीमध्ये बसलेले असतानाच 3 व्यक्ती आले आणि ह्या 3 व्यक्तींनी 3 ते 4 राऊंड फायर केले, ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची तातडीनं त्यांना गोळीबार झाल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र दाखल करण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय लीलावती रुग्णालयाच्या बाहेरची, ज्या ठिकाणी आता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते चाहते जमा झालेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। कार्यकर्ते पांगवण्यासाठी पोलिसांनी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुमक मागवण्यात आलेली आहे। बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्यानंतर वांद्रे पूर्वमधील त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते जमलेले आहेत। संजय दत्त हे देखील काही वेळापूर्वी ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार देखील पोहोचलेले आहेत, प्रसाद लाड देखील पोहोचलेले आहेत। दुसरीकडे सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुण्याहून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। ते काही वेळातच लीलावती रुग्णालयामध्ये येतील आणि ही गोळीबाराची घटना घडल्यानंतर राजकीय क्षेत्रामधून देखील अनेक प्रतिक्रिया या समोर येऊ लागलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शरद पवार यांनी ह्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि सरकारवरती टीका केली आहे। तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी देखील ट्विट करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। अतुल लोंढे आहेत, त्यांनी देखील ह्या घटनेवरती प्रतिक्रिया दिलेली आहे। किरीट सोमय्या यांनी देखील ह्या घटनेचा निषेध करून प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीचे नेते, मोठे नेते आहेत। त्यांनी काँग्रेसमध्ये असताना माजी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, नगरसेवक म्हणून वांद्रे पूर्वमध्ये काम केलेलं होतं, आमदार म्हणून देखील त्यांनी वांद्रे पूर्वमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। मूळ ते काँग्रेसचे आहेत आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते जिशान सिद्दीकी यांच्यासोबत पाहायला मिळाले, ज्यामध्ये जिशान सिद्दीकी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशावेळी देखील ते उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आज 9:30 गोळीबार झाला आणि ही धक्कादायक बातमी सगळ्यांनाच राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा संशय आहे आणि लॉरेन्स बिश्नोई ज्या हत्येमागे असण्याची चर्चा देखील निर्माण झालेली आहे, त्याच पद्धतीनं आता पोलीस देखील या संपूर्ण घटनेचा तपास करणार आहेत। सिद्दीकींच्या कार्यालयाच्या बाहेर हल्लेखोर दबा धरून बसलेले होते आणि ज्यावेळी जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी हे आपल्या गाडीमध्ये बसले आणि याच वेळी 3 हल्लेखोर आले आणि त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर केले, ज्याच्यामध्ये एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीमध्ये लागली आणि अतिरक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। मैं देख रहा हूँ कि महाराष्ट्र का लॉ एंड ऑर्डर खराब होता जा रहा है। अभी कमाटीपुरा में 3-4 दिन पहले एक मर्डर हुआ है और हालात देश यहाँ के खराब भी होते जा रहे हैं, लेकिन सरकार की तरफ से जो सख्ती होना चाहिए, लोगों को डर खत्म हो चुका है, किसी को डर ही नहीं कानून में। कोई आदमी जाके मस्जिद में खुलेआम कह रहा है कि मारो एक को, मारो हम मारेंगे, कुरान नहीं पढ़ने देंगे, और मतलब हर तरह से लॉ एंड ऑर्डर बिल्कुल खराब हो रहा है और सरकारें जो सिर्फ और सिर्फ नफरत फैलाकर अपनी सियासी रोटी सेक रहे हैं। मैं समझता हूँ बाबा सिद्दीकी के ऊपर गोली चलना एक बहुत ही सीरियस मैटर है, वो कोई क्रिमिनल आदमी नहीं, वो एक नेता, हम आज बचपन से हम लोग देखते हैं बाबा सिद्दीकी पॉलिटिक्स में थे,
और उन पर गोली चलना, मैं समझता हूँ कि बहुत सीरियस सरकार को इसको नोट लेना चाहिए और इस तरह की चीज़ों पर कड़े कदम उठना चाहिए। आप जाइए, आप अरब कंट्रीज़ में जाइए, कितनी दुश्मनी होती है लेकिन किसी की हिम्मत क्या गोली मारने की। मालूम है कि वहाँ पर कानून इतना सख्त है कि साल मतलब 6 महीने में फैसला होता है और फांसी की सज़ा हो जाती है। यहाँ तो 20-20 साल 30-30 साल मुकदमे चलते हैं और मर्डर करने वाला भी जेल से बाहर निकलता है, धमकाता है, गवाह लोगों को तोड़ देता है और सज़ा ही नहीं होती है। तो ये सब चीज़ कानून में जो खामियां हैं उसकी ज़्यादा वजह से हो रहा है। अच्छा, मुंबई जैसे सुरक्षित शहर में लगातार गोलीबारी की घटना बढ़ रही है, क्या लगता है इसका जिम्मेदार कौन है? जिम्मेदार जिनके हाथ में सरकार है वो जिम्मेदार है, और क्या, उनको कम से कम एक ऐसे मैसेज देना चाहिए कि आज कुछ होगा तुरंत केसेस चलेंगे, फर्स्ट टाइप केस चलेगा और सज़ा मिलेगी। सज़ा होती कहाँ है? अच्छा, लगातार जिस तरीके से सलमान खान हो या सलीम खान हो, उन्हें मारने की धमकी मिल रही थी, जो बाबा सिद्दीकी सलमान खान के बहुत करीबी माने जाते हैं, क्या लगता है इसके कारण उन पर गोलीबारी हुई रही? नहीं, मतलब ये तो कोई वजह ही नहीं हुई ना, बाबा सिद्दीकी का सलमान खान से क्या लेना देना? बस सलमान खान से जाना आना, बहुत सारे लोग सलमान खान के फैन हैं, दुनिया के लोग आगे नीचे खड़े रहते हैं सलमान खान मिलने के लिए, फिल्म में काम करते हैं, बहुत से लोग हैं बाबा का। मैं नहीं समझता कि बाबा सिद्दीकी का कोई ऐसा था कि सलमान खान की सिक्योरिटी में जो उनसे जो लोग उनसे झगड़ा करना चाहते हैं उनके उनके मुकाबले में कुछ खड़ा बाबा खान है, बाबा सिद्दीकी, ऐसा तो कुछ है नहीं। लेकिन इस तरह से सलमान खान की वजह से बाबा सिद्दीकी पे हमला करना, मैं समझता हूँ ये बहुत ही गलत चीज़ है। नहीं, मैं देख रहा हूँ कि महाराष्ट्र का लॉ एंड ऑर्डर ख़राब होता जा रहा है। अभी कमाटीपुरा में 3-4 दिन पहले एक मर्डर हुआ है और हालात देश यहाँ के ख़राब ही होते जा रहे हैं, लेकिन सरकार की तरफ से जो सख्ती होना चाहिए, लोगों को डर ही डर ख़त्म हो चुका है, किसी को डर ही नहीं कानून में। कोई आदमी जाके मस्जिद में खुलेआम कह रहा है कि मारो एक को, मारो हम मारेंगे, कुरान नहीं पढ़ने देंगे, और मतलब हर तरह से लॉ एंड ऑर्डर बिल्कुल ख़राब हो रहा है। और सरकारें जो सिर्फ और सिर्फ नफ़रत फैलाकर अपनी सियासी रोटी सेक रहे हैं। मैं समझता हूँ बाबा सिद्दीकी के ऊपर गोली चलना एक बहुत ही सीरियस मैटर है, वो कोई क्रिमिनल आदमी नहीं, वो एक नेता, हम आज बचपन से हम लोग देखते हैं बाबा सिद्दीकी पॉलिटिक्स में थे, और उन पर गोली चलना, मैं समझता हूँ कि बहुत सीरियस, सरकार को इसको नोट लेना चाहिए और इस तरह की चीज़ों पर कड़े कदम उठना चाहिए। आप जाइए, आप अरब कंट्रीज़ में जाइए, कितनी दुश्मनी होती है लेकिन किसी की हिम्मत क्या गोली मारने की। मालूम है कि वहाँ पर कानून इतना सख्त है कि साल मतलब 6 महीने में फैसला होता है और फांसी की सज़ा हो जाती है। यहाँ तो 20-20 साल 30-30 साल मुकदमे चलते हैं और मर्डर करने वाला भी जेल से बाहर निकलता है, धमकाता है, गवाह लोगों को तोड़ देता है और सज़ा ही नहीं होती है। तो ये सब चीज़ कानून में जो खामियां हैं उसकी ज़्यादा वजह से हो रहा है। अच्छा, मुंबई जैसे सुरक्षित शहर में लगातार